नमस्कार, गीता रेसिपी मध्ये आपले सर्वांचं स्वागत। तर आज आपण आलू पालक हा व्हिडिओ पाहणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे चार मोठे बटाटे मी उकडून बारीक चिरून घेतलेत, दीड गड्डी पालक आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून पाण्यात उकळून घेऊन, उकळताना त्यात चिमूटभर सोडा टाकायचा म्हणजे हिरवा रंग चांगला राहतो। पालकचं उकळलेले पाणी आहे गाळून काढलेले। दोन बारीक कांदे बारीक चिरून, एक मोठा टोमॅटो पाण्यात उकळून बारीक चिरून घेतलाय, चार हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या, आलं लसूण पेस्ट एक चमचा, तेल फोडणीकरता, मीठ चवीनुसार, जिरे फोडणीकरता आणि एक चमचा गरम मसाला। तर आपण आता त्याची रेसिपी पाहूया। शेगडीवर आपण एक भांडं ठेवूया, शेगडी चालू करेल। त्यात 5 चमचे तेल घालूया, झालेला आहे। शेगडी थोडी बारीक करायची, त्याच्यामध्ये मिरची घालून करतायची थोडं। टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचा, त्याच्यामध्ये पालकची ग्रेव्ही घालायची, लगेच बटाटे टाकायचे। तर पालक उकळून ठेवलेलं पाणी आहे तेच घालायचं भांडं धुवून। तुम्हाला जसे ग्रेव्ही पाहिजे तसे तुम्ही ठेवू शकता, कुणाला पातळ कुणाला गळ। ही मला अजून जरा घट्टच वाटते, जरा मी पाणी घालते। चवीनुसार
पालक उकळलेलं पाणी तुमचं संपलं तर अजून तुम्हाला पाणी घालायचं आहे, तर तुम्ही साधे पाणी सुद्धा घालू शकता. मध्यम आचेवर एक 10 मिनिटं असे उकळून द्यायचं. तर आता 10 मिनिटं झालं आपण हे उकळतोय. आपला आलू पालक तयार झालेला आहे. अशाच पद्धतीनं आपण बटाट्याऐवजी पालक घालून पालक पनीर सुद्धा बनवू शकता. तर आपले आलू पालक तयार झालेले आहे. चपाती सोबत किंवा रोटी सोबत तुम्ही खाऊ शकताय. ही डिश तुम्हाला आवडली असेल तर माझे चॅनल सबस्क्राइब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. थँक्यू.